आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. 28 फेब्रुवारी रविवारी ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी काही पदांचा रिझल्ट आणि एन्सर की आलेली आहे. यांनी डायरेक्टच रिझल्ट लावलेला आहे आणि एन्सर की दिलेली आहे. पहिल्या परीक्षेमध्ये काय व्हायचं की अगोदर एन्सर की दिली जाते, नंतर 5-6 दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिला जातो, पण यावेळेस त्यांनी डायरेक्ट एन्सर की आणि रिझल्ट लावलेला आहे. कोणकोणत्या पदांची रिझल्ट आणि एन्सर की आलेली आहे आपण पाहूया. तर अवैद्यकीय सहाय्यक, गृहपाल, वस्त्रपाल, नळकारागिर, भांडारपाल आणि शिंपी, दूरध्वनी चालक, सहाय्यक परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, वीज तंत्री अशा 10 पदांचा एन्सर की आलेली आहे. आणि याच 10 पदांची जो रिझल्ट आहे तो सुद्धा आलेला आहे. लवकरच उर्वरित पदांचा सुद्धा जो रिझल्ट आहे आणि एन्सर की आहे ती लावण्यात येईल. कारण अगोदर जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये पहिल्यांदा एन्सर की येत होती, नंतर ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही वेळ दिला जातो, पण ह्यावेळेस त्यांनी डायरेक्टच एन्सर की आणि रिझल्ट डायरेक्टच लावलेला आहे. कारण आता जर विद्यार्थ्यांना काही प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घ्यायचं म्हटलं तर त्यांनी काही सुद्धा येथे ऑप्शन दिलेला नाही, त्यामुळे डायरेक्टच आपण रिझल्ट आणि एन्सर की पाहू शकता. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती पण क्लिक करा. आणि तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.